जे सध्या राज्यातलं राजकारण आहे, तुम्ही काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक तुमची झाली, मार्गदर्शक सूचना जारी करणार आहात, काय त्या सूचना असेल आणि काय बैठक झाली, कशा प्रकारे तुम्ही सगळं प्रकरण हाताळताय? नाही, याच्या संदर्भामध्ये राज्याचे पोलीस महासंचालक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी राज्यामधल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर एक बैठक घ्यावी. त्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना येतील त्या सूचनांच्या प्रमाणे मग कुठलाही निर्णय घेताना त्याचे दोन्ही बाजूचे परिणाम काय आहेत ते परिणाम तपासून घेऊन मग त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका ठरवावी. एकदा डीजींच्या लेवलला सीपींच्या लेवलला ही बैठक झाली की मग आम्ही परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयाच्या संदर्भामध्ये बोलू आणि मग त्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ. सर, सध्या जी परिस्थिती निर्माण झाली भोंग्यांवरून, 3 तारखेनंतर काही अलर्ट वगैरे असं काही धोका येईल अशी काही गोपनीय रिपोर्ट असल्याची एक माहिती पुढे येत आहे? पोलिसांचा एक गोपनीय रिपोर्ट आहे की 3 तारखेनंतर राज्यातली कायद्याने प्रश्न जो आहे तो चिघळू शकतो. मला तसं काही वाटत नाही, कारण आम्ही पण पूर्ण तयारीमध्ये आहोत आणि कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतो. मुख्यमंत्र्यांनी आता हा जो भोंगा प्रकरण आहे त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून कठोर कारवाईचे काही संकेत दिले आहेत का? असं आहे की कुठल्याही वक्तव्यामुळं किंवा कृतीमुळं समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल, तर अशी कुठलीही कृती ही कारवाईला पात्र ठरते आणि त्याप्रमाणे संबंधितांच्यावर मग ती संघटना असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. एक अशांतता आहे, एक तणाव आहे, देशातही अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडत आहेत, महाराष्ट्राचा आपला काय आढावा आहे आजचा? नाही, आता सगळ्या देशामध्ये एक प्रकारे असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांच्याकडून त्या ठिकाणी होतो आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे हे खरं आहे, परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. त्यानंतर रमजानच्या महिन्यानंतर काही दंगे घडवण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा काही इनपुट आहे का? आज तरी काही तसा इनपुट माझ्याजवळ नाही आहे. आता ज्या वेळेला आज सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आहे, डीजींनी बोलवलेली आहे राज्यातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची, तर त्याच्यानंतर मी उद्या मुंबईला गेल्याच्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलेन, नंतर माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेन, आम्ही सगळ्यांशी बोलू, मग IBC बोलू, RAWशी बोलू, सगळ्या लोकांशी बोलू आणि नक्की त्याच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती कशी हाताळायची याच्याबाबतचा निर्णय करू. शांतता पसरवण्या संदर्भात जे काही संशयाच्या भोवऱ्यात आहेत राजकीय नेते त्यांनाच केंद्र सरकारकडनं केंद्रीय सुरक्षा पुरवली जात आहे, त्यामुळे पोलिसाच्या तपासामध्ये त्याचा काही फरक पडेल का किंवा काय वाटतं या संपूर्ण घटनाक्रमाकडे? नाही, ही एक अतिशय गमतीदार अशी गोष्ट आहे की राज्यामध्ये अलीकडे सार्वभौम राज्य सरकारच्या अधिकाराला बाजूला सारून काही दोषी व्यक्तींना किंवा काही व्यक्तींना अशा प्रकारे केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते, तर मला असं वाटतं हे की राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. राज्य सरकार पूर्ण सक्षम आहे या राज्यातल्या सर्व नागरिकांचं रक्षण करायला, परंतु ठीक आहे, केंद्र सरकारचा अधिकार ते देऊ शकतात, त्यामुळे त्यांची एमटी वाढेल का सुरक्षेमध्ये? आता ते त्या सुरक्षेचा वापर कशाकरता करायचा हे त्यांनी ठरवायचं. बाळा नांदगकरांनी पण आरोप केला राज्य सरकारवरती की राज ठाकरेंची सुरक्षा वाढवण्यासाठी पत्र दिलं होतं म्हणून वाढ केली गेली नाही, त्याच्यामुळे आता केंद्राला पत्र लिहून. असं आहे, त्यांच्यासमोर सगळे चॉईस खुले आहेत. राज्याला पत्र दिलं असेल तर ते पत्र योग्य त्या वेळेला त्याच्यात प्रोसेस होईल, योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये होईल. असं आहे की उद्या प्रत्येकाने कोणी पत्र दिलं आणि मला सुरक्षा द्या म्हटलं तर त्याची एक सिस्टीम ठरलेली आहे, त्या सिस्टीममध्ये चर्चा होऊन मग निर्णय होतात, असे निर्णय होत नाहीत. एकनाथ खडसेंनी असं म्हटलं आहे की गृहमंत्र्यांनी तेव्हाच कठोर कारवाई केली असती तर आज जे प्रकार सुरू आहे घडले नसते.
नहीं नहीं खडसे साहब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची सूचना ही माझ्यासाठी मार्गदर्शन आहे, मी जरूर त्याचा अंमलबजावणी करेन. नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे की मुंबईतल्या इफ्तार पार्टीमध्ये मुंबई पोलीस आयुक्त तिथे गेले होते, सरकारी आदेशाने तिथे गेले होते का, आणि रजा अकादमीला प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतात का, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. नाही, सरकारी आदेशाने काही कोणी कुठं असं पार्टीला वगैरे जात नसतो, जो तो आपापल्या व्यक्तिगत भूमिकेमधून त्या ठिकाणी जात असतो. प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.